वापरल्या, कशा वापरल्या याच्यावर राजकारण काल सुरू झालं. सुप्रियाबाईंनी आरोप केला की या सगळ्या आमदारांसाठी सुरक्षा व्यवस्था वापरली जाते आणि दुसऱ्या बाजूला स्वतः मंत्र्यांनी त्याचा सुरक्षा नाकारली. काय नेमकी याबद्दलची? उलटा चोर कोतवाल को डाटे असं काल जे म्हटले ते मी पुनरुच्चार करतो. त्यांच्याच काळात त्यांच्याच मंत्र्यांना ह्या गाड्या वापरल्या गेल्या हे काल त्या ठिकाणी तपशीलवार सांगितलेलं आहे. परंतु कुठल्याही निराधार वक्तव्यानं त्या ठिकाणी वातावरण करायचं आणि सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करायचे, परंतु त्याचा तसुभर परिणाम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्र्यांवर होत नाहीत. त्यांनी कामाला प्राधान्य दिलंय, विकासाला प्राधान्य दिलंय. अशा प्रकारचे वक्तव्यांना त्या ठिकाणी नजरअंदाज करत काम करणं हाच त्या ठिकाणी आमचा उद्देश आहे आणि त्याच्यामुळे ह्याचं स्पष्टीकरण झालेलं आहे. कायद्याचा धाक किंवा प्रशासनाचा धाक या सरकारला नाही आहे अशा पद्धतीनं राजकीयांना धमकी येणं, म्हणजे प्रसाद लाड यांना देखील धमकी आली, भीती उरलेली नाही असं त्यांचं म्हणजे नाही. मला वाटतं प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं हे आता कुठेतरी थांबायला पाहिजे. त्यामुळे मूळ विषयांवरनं त्या ठिकाणी फोकस आज भावनिकने अशा प्रकारच्या टीका टिप्पण्यात जातो. धमकी आले ते सरकार सक्षम आहे. देवेंद्रजी या राज्याचे गृहमंत्री आहेत, त्याच्यामुळे अशा प्रकारच्या धमकी देणाऱ्यांना त्या ठिकाणी शोधून काढतील, कडक कारवाई करतील. पण प्रत्येक गोष्टीचं राजकारणच व्हायला पाहिजे असं मला वाटतं अलीकडच्या काळात विरोधी पक्षाकडून जास्त होतं. भाऊ हिंदी मला वाटतं आरोप करण्याशिवाय विरोधी पक्षाला कामच उरलेलं नाहीये. आपण बघाल की देवेंद्र फडणवीस साहेबांचा सातत्यानं सत्तेत असतानाही, मुख्यमंत्री असतानाही त्या ठिकाणी जास्तीच्या अधिवेशनाचा आग्रह राहिलाय आणि संसदीय विधिमंडळाचं कामकाज चालावं ही भूमिका त्या ठिकाणी फडणवीस साहेब असतील आणि आमचे सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांची आहे. कुठेही अधिवेशनापासून पळ काढायचा विषय नाही आहे. 28 तारखेपर्यंत ठरलंय, पुन्हा 28 तारखेला अधिवेशन आणखी किती वाढवायचं हे त्या ठिकाणी ठरलेलं आहे. परंतु आपल्यासमोर बोलून येऊन त्या ठिकाणी अशा प्रकारे विरोधी पक्षाच्या भूमिकेत जाऊन टीका करायची हेच या पलीकडे यांच्या टीकेकडे दुसऱ्या अर्थानं पाहण्याची आवश्यकता.